कोणाला भेद निर्माण करणारा नाही, भगवान परमात्मा अभेदी आहे, तो कधी भेद निर्माण करत नाही, भेद निर्माण करणारे आपण आहोत। मग असे जर अनेक प्रकारचे भेद असतील तर त्या भेदाच्या माध्यमातून जर आपण जाणून घ्यायचं झालं, जिथं जिथं भेद आहे तिथं तिथं द्वैत आहे। भेद निर्माण झाला की तिथं काय आहे? द्वैत आहे। कुठलाही प्रकारचा एकही भेद निर्माण झाला की त्या ठिकाणी द्वैत निर्माण होतो। आणि द्वैत एकदा का संपला, द्वैत एकदा का संपला की द्वैत संपल्यानंतरची जी अवस्था असते तिला म्हणतात अद्वैत। भेद संपला, भेद शून्य अवस्था, द्वैत शून्य अवस्था निर्माण झाली की तिला म्हणायचं अद्वैत। भेद शून्य अवस्थेला अद्वैत म्हणतात। आणि या अद्वैताचा विचार करणारे फार कमी माणसं आहेत। सगळेच जण काय अद्वैताचा विचार करत नाही। प्रत्येक जण विचार करणार आहे तो कसला विचार करतो? द्वैताचा। अद्वैताचा आतापर्यंत कोणी विचार केला का मला सांगा? नाही नाही, आपण अद्वैताचा विचार करत नाही। अद्वैताचा विचार करणारी माणसं कमी आहेत, कारण अद्वैत ऐकायचं म्हणजे लय अवघड आहे। मागच्या 15-20 मिनिटापासून तुम्हाला वाटत असेल काय चाललंय, अद्वैत ऐकायचं म्हणजे अवघड आहे। अद्वैताचा विचार करणारी फार कमी माणसं आहेत। मी बोलतो नाही, ज्ञानेश्वर महाराज बोलतात। अद्वैत कुसरी विरळा जाणे, अद्वैत कुसरी विरळा जाणे, अद्वैत कुसरी विरळा जाणे, अद्वैत कुसरी विरळा जाणे, कोण म्हणायला लागलाय? ज्ञानेश्वर महाराज बोलतात। अद्वैत कुसरी विरळा जाणे, अगोदरच काय? एक नाम हरी, द्वैत नाम अधुरी, हरिपाठाची गंमत आहे। उत्तरार्ध बोललं की पूर्वार्ध लगेच आठवत नाही। हरिपाठाची ही मोठी गंमत आहे। ज्याला मागचं बोलता येतं त्याला पुढचं बोलता येत नाही, ज्याला पुढचं बोलता येतं त्याला मागचं बोलता येत नाही, ज्याला दोन्हीचं बोलता येतं त्याला माईक वर बोलता येत नाही। काय गंमत आहे हरिपाठाची। हरिपाठ असा सहजासहजी बोलता येत नाही। हा तो तुम्ही चालीत बोला, लगेच आम्ही बोलू। एक नाम हरी, द्वैत नाम, लगेच पुढचं आठवेल। मग तुम्ही कुठलंही प्रमाण बोला, त्यातले त्यात ज्ञानदेव म्हणे तर आठवतच नाही। हे पहिलं दुसरं तिसरं चरण तरी ठीक आहे, ज्ञानदेव म्हणे आपल्याला आठवत नाही। असं उत्तरार्ध बोलावं आणि ज्ञानदेव म्हणे बोलायला सांगायचं, जमत नाही लवकर, ते अवघड आहे। पाठ असतो की नाही? हरिपाठ पाठ, हरिपाठ आपला पाठ आहे। आणि बऱ्याच वेळेला पाठ असलेल्या गोष्टी आम्ही लवकर बघत नाही। पाठ असलेल्या गोष्टी आम्ही लवकर बघत नाही। पाठ असलेल्या गोष्टी आम्ही कधी हाताने घेऊन वाचल्यात का मला सांगाव? नाही नाही। का बरं? त्या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचा अभिमान असतो। आमचं काय आहे? पाठ आहे। पाठ 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 असल्याचा एक वेगळा ताट असतो, आणि त्याचा एक वेगळा थाटही असतो त्यांचा। पाठ आहे, पाठ बाबा। मी म्हणतो, किती वेळा म्हणतो, पाठ जरी असलं ना तरी बघून बोललं पाहिजे, वाचलं पाहिजे, वाचून वाचून। का बरं वाचावं असं? मी ज्या ठिकाणी चतुर्मासामध्ये गुरुवारी हरिभक्तीपरायण जयवंत महाराज बोलले यांच्याकडे मी विचारसागराचे पाठ घेतो। मी त्यांच्याकडे पाठाला मागचे 2 वर्ष, आता तर झाला नाही चातुर्मास, त्याच्या अगोदरचे 2 वर्ष मी 2 चातुर्मासाला त्यांच्याकडे राहिलो। तिथं पाठाला असताना विचारसागराचा पाठ झाल्याच्या नंतर आमच्या अशी काहीतरी थोडीशी चर्चा व्हायची। आता कीर्तनाच्या संबंधाने परिचय वेगळा आणि पाठाच्या वेगळा असलेला तो परिचय वेगळा। आम्ही त्यांना विचारायचो, बाबा याच्या पलीकडे काहीतरी असं सर्वसामान्य दृष्टीने काहीतरी सांगा। तर चर्चा चालू असताना एकदा ते मला असं वाटलं की आपण आहे ना कीर्तनाला जात असताना गाथा बघून कीर्तन करायला गेलं पाहिजे। कीर्तनकाराने कीर्तनाला उभं राहण्याच्या अगोदर जो अभंग कीर्तनाकरिता घ्यायचा आहे तो गाथेत बघून गेला पाहिजे। मी म्हटलो पाठ असेल तर, पाठ असला तरी गाथा बघायचा म्हटले, पाठ असला तरी गाथा बघायचा म्हटले, मग सुंदरते ध्यान अभंग घ्यायचा असला ना तरी पण बघून जायचं। मी म्हटलं काय गरज आहे आता? सुंदरते ध्यान कुणाचा पाठ नाही मला सांगाव? सुंदरते ध्यान अभंग पाठ नाही असा कोणी आहे का वारकरी? सगळ्यांचा पाठ, बोलिले लेकुरे वेडे वाकुडे उत्तरे, कोणाचं पाठ नाही, सगळ्यांचा पाठ आहे। म्हटलं हे पाठ असलेले अभंग आहेत, हे कशाला बघून जायचे? काय कारण आहे हे बघून जायचं? हे आपले पाठ आहेत ना महाराज। म्हटले नाही, पाठ असलं तरी बघून जायचं।
का बघून जायचं त्याचं कारण त्यांनी गोड सांगितलं. त्याचं कारण हे म्हणे आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये अक्षराला ब्रह्म म्हटलं गेलंय. आपल्याकडे अक्षराला काय म्हणतात? ब्रह्म. त्याला म्हणतात अक्षर ब्रह्म. अक्षराला ब्रह्म म्हटलंय. आपण जर गाथा उघडून पाहिला तर त्या अक्षरांची आपल्यावर कृपा होते एक, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण हातात गाथा घेतला म्हणजे साक्षात तुकोबारायण नतमस्तक झालो, तुकाराम महाराजांची कृपा होते दोन, आणि या दोघांची कृपा झाली की कीर्तन चांगलं होतं म्हटले. एवढ्याकरिता बघून गेलं पाहिजे, वाचून गेलं पाहिजे. म्हणजे पाठ असला ना तरी वाचून, हरिपाठ पाठ जरी असला ना तरी पण कधी कधी आपण पुस्तक घेऊन हरिपाठ बोलायचा, पुस्तक हातात घेऊन. कारण बरेचसे शब्द असे असतात की जे आपले पाठ आहेत पण हरिपाठात तसं नाही. नित्य नियम हरी काय, नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, नारायण हरी नारायण हरी, भुक्ती मुक्ती चारी घरी त्यांच्या, हे भुक्ती बोलतच नाहीत कधी कधी, भक्ती बोललं जातं. हे का होतं? पाठ. आमचं काय आहे? पाठ आहे. गणपतीची आरती सगळ्यांची, त्याच्यात एवढे घोळ ना विचारू नका. म्हणजे जेवढे घोळ गणपतीच्या आरतीत आहेत तेवढे दुसऱ्या कशातच नाहीत. फार गोळ, फार सुख करता दुःख करताच, हा करता म्हणायचो मग, सुख करता दुःख करता नाही, सुख करता दुःख हरता, वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा दयाची, काय काय कमी गोळ आहेत का त्याच्यामध्ये? लंबोदर पितांबर बोला बोला, तुमचं जे पाठ असेल बोला. आता फळीवर वंदना नाही ते, फणीवर बंधना असा शब्द आहे. फणीवर बंधना, सरळ सोंड वक्रतुंड त्री असं नाही, सरळ सुंड वक्रतुंड त्रिनयना असे तीन वेगवेगळे शब्द आहेत. पण आमच्या पाठांतरात असतं सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना, ते वेगळंच काढून टाकलंय त्याला. असं सांगायला गेलो भरपूर आहे ते. म्हणजे मी काही चुका काढायला आलो नाहीये, पण पण संकष्टी पावावे. कुठल्या संकष्टी कोणास ठोक. संकटी पावावे निर्वाणी रक्षावे, आहे की नाही? अशा प्रकारे मी मागच्या वेळेला लॉकडाऊन मध्ये आमच्या शेजारच्या गाववाल्यांनी मला विनंती केली की आमच्याकडे येऊन तुम्ही गणपतीच्या निमित्ताने प्रवचन करा. पण म्हटले नेहमीसारखं ज्ञानेश्वरीच्या ओळीवर आज प्रवचन करू नका म्हणे. मग आम्हाला म्हणे तुम्ही फक्त गणपतीची आरती सांगा भरपूर झालं म्हणे. त्यावेळेला समर्थ श्री रामदास स्वामींनी रचलेली ही जी गणपतीची आरती आहे, मी ती आरती त्यांना 3 तास समजावून सांगितली. त्यातला पहिला 1 तास याच्यातच गेला की आरती शुद्ध कशी बोलायची, त्याच्यावर 1 तास गेला होता. कारण अशुद्ध आहे का आपण हे अशुद्ध बोलतो? आपलं काय असतं? पाठ आहे. पाठ पाठ जरी असलं तरी, आणि मी तर म्हणतो हरिपाठ का बघून बोलायचं माहिती आहे का? आपलं पाठ जरी असलं तरी आपण पुस्तक घ्यायचं का माहिती आहे का? मग तो दुसरा पुस्तक घेतलेला असतो ना त्याला बरं वाटतं. कधी कधी काय होतं की एखाद्याचा पाठ नसतो आणि बाकी सगळ्याचा पाठ, आणि एकच जर कुणी हरिपाठा जर असं पुस्तक घेतलेलं असेल ना की मग त्याला लाज वाटते, अरे आपलं एकट्याचाच पाठ नाही, मग आपण पण घ्यायचं. मग त्याला कसं वाटतं? बरं वाटतं, हा कोणतरी मला जोडीदार आहे आहे. ते तसंच व्हायचं ना शाळेत, आपल्याला शिक्षा झाली की शिक्षा झालेल्याचं दुःख नसायचं. शिक्षा झाल्यानंतर आधी आपण बघायचं आपल्याला कुणी सोबती आहे का, आधी बघायचं. वर्गाच्या बाहेर जायला त्रास होत नाही, कोणीतरी बरोबर आहे का ते आधी बघितलं जायचं. तसं इथं बघितलं जातं. हरिपाठ आपला पाठ जरी असला, बऱ्याच गोष्टी आपल्या पाठ आहेत याची आपल्याला कल्पना आहे, पण ते ग्रंथ पाहून बोललं पाहिजे. एक नाम हरी द्वैत नाम दुरी, अद्वैत कुसरे विरळा जाणे. ज्ञानेश्वर महाराज बोलतात अद्वैताचा विचार करणारे कोणीतरी विरळा आहे, कुणीतरी असा दुर्लभ आहे, दुर्मिळ असतो की जो अद्वैताचा विचार करतो, सगळे काय अद्वैताचा विचार करत नाही. पण या अद्वैतामध्ये असलेलं एक समाधान आहे. आपण विचार करत होतो भेदाच्या मुळे द्वैत निर्माण होतं, आणि हे द्वैत निघून गेलं की अद्वैताची अवस्था निर्माण होते. आणि या अद्वैतामध्ये असलेलं एक विशिष्ट प्रकारचं समाधान आहे की जे समाधान भगवान परमात्मा तुकोबारायांना द्यायला निघाला आहे. पण तुकोबाराय म्हणतात माझं अद्वैतात समाधान नाही. तुकाराम महाराज बोलले अरे देवा ह्या अद्वैतातलं समाधान आम्ही काही याच्यापूर्वी उपभोगलं नाही असं नाही म्हटले. याच्यापूर्वी सुद्धा आम्ही अद्वैतातलं समाधान आमचं उपभोगून झालं आहे. आम्ही अद्वैतामधलं समाधान उपभोगलं आहे. याच्या अगोदर सगळ्या प्रकारचा भेद आमच्याकडचा निघून गेला. देशकाळ वस्तू भेद निवाळला, भेद मावळला, आत्मा निर्वाळला जगदाकार, तुकाराम महाराज बोलतात. आमच्याकडे कुठल्याही प्रकारचा भेद राहिलेला नाही म्हटले. आणि सगळ्या प्रकारचा भेद आमच्याकडून निघून गेल्या कारणाने आम्ही त्या ब्रह्मानंदाची अनुभूती घेतली आहे असं म्हणणारे कोण आहेत? तुकोबारायण.
तुकोबराय बोलतात आम्ही या ब्रह्मानंदामध्ये नावून गेलेलो आहोत पूर्वी, आम्हाला हा ब्रह्मानंद माहिती नाही असं नाही, आम्ही या ब्रह्मानंदाचा अनुभव घेतलेला आहे. तत्वमसि विद्या तत्वमसि विद्या ब्रह्मानंद सांग, तत्वमसि विद्या ब्रह्मानंद सांग, तत्वमसि विद्या ब्रह्मानंद सांग, त्याची झाला अंग. तुका आता तुकाराम महाराज बोलतात की बाबा तो ब्रह्मानंद आम्ही अनुभवलाय असं नाही, त्याची झाला अंग म्हणजे आम्ही ब्रह्मानंद स्वरूप झालो, म्हणजे आम्हाला याच्या पूर्वीचा ब्रह्मानंद आहे. सगळ्या प्रकारचा भेद आमच्याकडचा गेलेला असल्या कारणाने आम्ही त्या ब्रह्मानंदाचा अनुभव घेतलेला आहे, आम्ही त्या ब्रह्मानंदाचा उपभोग घेतलेला आहे, आणि ज्याचा उपभोग आम्ही पूर्वी घेतलेला आहे आता परत त्याची आम्हाला आवश्यकता नाही, त्याच्यामधलं आम्हाला समाधान वाटत नाही. अद्वैती तो नाही माझे समाधान, त्याच्यामध्ये माझं समाधान नाही. आणि जर तुम्हाला समाधानाचं द्यायचंच असेल तर म्हणे मी तुम्हाला त्या समाधानाचं स्थान सांगतो. अद्वैतामध्येच केवळ समाधान आहे असं नाही म्हणे, त्या अद्वैताच्या समाधानाच्या ऐवजी ते समाधान आणखी कुठं आहे तर तुमच्या चरणाच्या जवळ आहे, आणि तुमच्या चरणापाशी असलेलं जे समाधान आहे त्याची मला अपेक्षा आहे, म्हणून ती आम्हाला गोड चरण सेवा द्या. अभंगाचं पहिलं चरण गोड हे चरण चरण माझे समाधान, अद्वैते तो नाही माझे समाधान, गोड हे चरण सेवा तुझी. म्हटले अद्वैतामध्ये आपलं समाधान नाही, त्याच्यापेक्षा गोड हे चरण सेवा तुझी, गोड हे चरण सेवा तुझी, तुमच्या चरणाच्या सेवेमध्ये चांगला समाधान आहे. अद्वैतामध्ये असलेलं समाधान आम्हाला नको, त्याच्यापेक्षा तुमची चरण सेवा आम्हाला द्या, त्या चरण सेवेमध्ये असलेलं समाधान चांगलं आहे. त्या चरण सेवेमध्ये असलेलं समाधान अद्वैतातल्या समाधानापेक्षा श्रेष्ठ आहे, म्हणून आम्हाला तुमच्या चरणाची सेवा पाहिजे. तुकाराम महाराज अद्वैत नको बोलायला लागले,
आणि तुकोबाने बोलले त्याच्यापेक्षा आम्हाला तुमच्या चरणाची सेवा द्या. तुकाराम महाराज देवाकडून चरणाची सेवा मागतात, कारण काय? तुकाराम महाराज देवाकडून आत्तापर्यंतच्या आपल्या सगळ्या विश्लेषणावरून एवढं ध्यानात आलेलं आहे की तुकाराम महाराजांना अद्वैतातलं समाधान, तुकोबारांना अद्वैतातलं समाधान, तुकाराम महाराजांना अद्वैतातलं समाधान, तुकाराम महाराजांना अद्वैतातलं समाधान. हा आता ठीक आहे, नको अद्वैतातलं समाधान त्यांना, नको त्यांना अद्वैतामध्ये समाधान वाटत नाही, त्याच्यापेक्षा समाधान कशात वाटतंय? देवाच्या चरणसेवेमध्ये. म्हणून अद्वैतातलं समाधान नको, आता त्यांना काय पाहिजे? चरणसेवा पाहिजे. तुकाराम महाराजांना आत्ता अपेक्षा कसली आहे? चरणसेवेची. का चरणसेवा मागायला लागले? तुकाराम महाराज देवाकडून त्याची चरणसेवा मागतात, याचं कारण काय आहे? याची एक दोन तीन कारणं आहेत, तेवढी दोन तीन कारणं सांगतो आणि आपण थांबू. तुकाराम महाराजांना काय पाहिजे? चरणाची सेवा. का चरणाची सेवा? तीन कारणं तुमच्या डोळ्यासमोर ठेवतो. तुकाराम महाराजांना देवाच्या चरणाची सेवा पाहिजे. पहिलं कारण, तुकोबाराय बोलतात तुमच्या या चरणाच्या संबंधाने, नीट ऐका, तुमच्या या चरणाच्या संबंधाने मागच्या सगळ्या संतांचे अनुभव उत्तम आहेत, म्हणून तुमची चरणसेवा पाहिजे. एक. त्याचं दुसरं कारण असं आहे, देवा तुमची चरणसेवा प्राप्त होणं अतिशय दुर्लभ आहे, ते सर्वसामान्याच्या सामर्थ्याने होत नाही, म्हणून तुमचे आम्हाला हस्तक्षेप पाहिजे, तुमच्या चरणाची सेवा पाहिजे. दोन. आणि तिसरं म्हणजे तुमच्या चरणाच्या सेवेत, तुमच्या चरणाच्या जवळ सगळ्या प्रकारची सुख जुळवून घेतात, म्हणून तुमची चरणसेवा पाहिजे. तीन तीन कारण आहे. काय आहे? पहिलं कारण आहे मागच्या संतांचा अनुभव, दुसरं कारण आहे दुर्लभ, तिसरं कारण आहे सुख. या तीन कारणाकरिता तुमच्या चरणाची सेवा द्या. विठ्ठल विठ्ठल चरणसेवा तुझी. चरणसेवा का द्या? याच्या अगोदरच्या असलेला संतांचा आमचा अनुभव चांगला आहे. संतांचा अनुभव काय आहे? ज्ञानेश्वर महाराज चरणाच्या संबंधाने अनुभव सांगतात. ज्ञानोबरांना देवाच्या चरणाचा आलेला अनुभव, ज्ञानोबरा काय बोलले? देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन, कासया त्यजिन प्राण आपुला गे माये. ज्ञानेश्वर महाराजांनी गवळणीच्या अनुभवाचा केलेला अनुवाद आहे, अर्थाअर्थी हा इनडिरेक्टली त्यांचाच अनुभव आहे, ज्ञानेश्वर महाराजांचा. ज्ञानोबरा बोलतात एक गवळण आहे, एक गवळण आहे, ती गवळण आपला प्राणत्याग करण्याकरिता निघाली. कुठं? आपला प्राणत्याग करण्याकरिता निघाली. गवळण आपला प्राणत्याग करण्याकरिता निघाली. प्राणत्याग करण्याकरिता निघाली म्हणजे देहत्याग करायला निघाली. देहत्याग करायला निघाली म्हणजे आत्महत्या करायला निघाली. आत्महत्या करायला निघाली म्हणजे जीव द्यायला निघाली. हे तर जवळचं आहे की नाही? बरं, जीव द्यायला निघाली म्हणजे सुसाईड. हे तर जवळचं, हे सगळ्यात जवळचं सुसाईड. आपला जीव द्यायला निघाली, प्राणत्याग करायला निघाली. कोण? गवळण. का बरं? ती म्हणायला लागली आत्तापर्यंत आपण ज्याची भक्ती करत आहोत तो आपल्याला दर्शन देत नाही. ज्याची भक्ती करतो तोच जर आपल्याला दर्शन देत नसेल तर जगून तरी काय फायदा आहे म्हणे? याच्यापेक्षा आपण प्राणत्याग केलेला बरा. ती प्राणत्याग करण्याकरिता निघाली, पण ती प्राणत्याग करायला निघालेली असताना तिला रस्त्यात देवाच्या चरणाचं दर्शन झालं, आणि जाता जाता तिला ज्या देवाच्या चरणाचं दर्शन झालं ते चरण पाहून ती म्हणते, देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन, कासया तेजीनं प्राण आपुला गे माझे. ज्या चरणाची अपेक्षा होती ते चरण पाहायला मिळाले, आता प्राणत्याग करायची गरजच काय? म्हटले आता प्राणत्याग करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे भगवान परमात्म्याच्या चरणाच्या प्राप्तीच्या नंतर आपल्या मनाची स्थिरता प्राप्त होते, हा ज्ञानेश्वर महाराजांचा देवाच्या चरणाचा असलेला अनुभव आहे. एक. ज्ञानोबारांचा अनुभव गोड आहे, त्याप्रमाणे एकनाथ महाराजांचा अनुभव पण तेच बोलतो. एकनाथ महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये सगळ्या आनंदाची प्राप्ती झाली त्याला कारण काय आहे? भगवान परमात्म्याचे चरण आहे. आपण रोज म्हणतो अवघे चित्र
Jai 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 Jai